वळ्यात पुढच्या बातमीकडे. वसईमधली ही बातमी आहे. वसईमधील अर्नाळा परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं दिसतं आहे आणि अर्नाळा परिसरात मागील आठवड्याभरात 300 अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्यानंतर त्यांचे नमुने सकारात्मक असल्याची माहिती ही जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता बाधित असलेल्या पोल्ट्री फॉर्मपासून 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मोठा निर्णय आहे. वसईत कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आल्यानंतरचा हा निर्णय. वसई विरार पालिकेचे कर्मचारी परिसरात आढावा घेऊन पोल्ट्री फॉर्मची चौकशी करत आहेत. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म मालकांची आता चिंता आणखी वाढली आहे. इतकंच नाही तर घाबरून जाऊ नका पण काळजी घ्या असं आवाहन सुद्धा या पोल्ट्री फॉर्म धारकांना करण्यात आलेलं आहे. वसईमधील अर्नाळा परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आपल्याला दिसतंय. अर्नाळा परिसरात मागील आठवड्याभरात 300 अधिक कोंबड्यांचा मृत्यू झालाय. त्यांचे नमुने आहेत ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्यानंतर त्यांचे नमुने सकारात्मक असल्याची माहिती ही जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि यानंतर या बाधित असलेल्या पोल्ट्री फॉर्मपासून 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. त्यामुळे आता या पोल्ट्री फॉर्म मालकांची चिंता आणखी वाढलेली आहे. अर्नाळा परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी पोल्ट्री फॉर्मच्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली होती या बाधित असलेल्या पोल्ट्री फॉर्मपासून साधारणतः 1 किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फॉर्ममधल्या कोंबड्या मारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून. विजय, काय अपडेट? आता हा नवीन निर्णय घेण्यात आला. पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर ठाण्यापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यात आता हा शिरकाव बर्डफ्लूने केलेला आहे. हा जरी बर्डफ्लूने पालघर जिल्ह्यामध्ये फक्त अर्नाळा या ठिकाणी शिरकाव केलेला आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. खरं तर बघायला गेलं तर हा जो रोग आहे तो फक्त पोल्ट्री फॉर्म मध्ये मर्यादित आहे. याचा कुठेही वन्य पक्ष्यांवर कुठेही परिणाम झालेला दिसलेला नाहीये. त्यामुळे लोकांनी घाबरू नये असं आवाहन ते प्रशासनाने केलं आहे. पण विजय, बाधित असलेल्या पोल्ट्री फॉर्म पासून 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हे जे पोल्ट्री फॉर्म मालक आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे. बरोबर आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी असतील किंवा पोल्ट्री फॉर्म धारक असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतं. कारण जेवढे कोंबड्या जास्तीत जास्त असतात त्या सगळ्याच्या सगळ्या मारल्या जातात. कारण हा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ते म्हणून खबरदारी म्हणून या कोंबड्या मारल्या जात आहेत. आतापर्यंत 2200 कोंबड्या मारल्याचं संबंधित अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलेलं आहे. परंतु प्रशासन सुद्धा या ठिकाणी गुप्तता पाळत आहे. कारण ही जी माहिती आहे मीडियासमोर देत नाहीयेत. का देत नाहीयेत? कारण ह्या ठिकाणी हा जो फैलाव आहे जास्त वाढेल आणि लोक ग्रस्त चिंताग्रस्त होतील म्हणून ही माहिती देत नाहीत का असा सवाल सुद्धा लोक विचारत आहे. दुसरीकडे पोल्ट्री फार्म जे ज्यांचे आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा वसई विरार मध्ये आता अर्नाळा परिसरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे आणि आतापर्यंत साधारणतः 2200 कोंबड्या या मारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत 2200 कोंबड्या या मारण्यात आलेल्या आहेत.